विद्यार्थी मित्रांनो, आता आपण समूहाच्या संदर्भातील अपूर्णांक बघूया. बघा, आता या चित्रामध्ये चार फुलांचा समूह आहे. यामध्ये यातील दोन समान भाग आपण याचे आता करणार आहोत. एक, दोन, तीन, चार. चार फुलांचा समूह आहे म्हणजे आपल्याला याचे दोन भाग करायचे, म्हणजे दोन दोन फुलांचा तो समूह आला. मग यापैकी हा एक भाग या ठिकाणी रंगवलेला आहे, म्हणजे दोन भागांपैकी एक भाग रंगवलेला म्हणजे एक अंश छेद दोन भाग रंगवलेला आहे. एक अंश छेद दोन भाग रंगविलेला. यावरून चार चा एक अंश छेद दोन म्हणजे दोन असे येतात. असंच आता आपण दुसरं उदाहरण बघूया. या ठिकाणी आठ गोट्यांचा समूह आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. याचे चार समान भागात आपण करूया. हा एक भाग, हा दुसरा भाग, तिसरा भाग आणि चौथा भाग. त्यातील हा एक भाग रंगवलेला आहे, म्हणजेच एक चार भागांपैकी एकूण भाग चार, त्यापैकी रंगवलेला हा एक, म्हणजे एक अंश छेद चार एवढा भाग रंगवलेला आहे. म्हणून आठ चा गोट्या किती होत्या? आठ. म्हणजे आठ चा एक अंश छेद चार म्हणजे दोन. आता बघा, या ठिकाणी हा चेंडूंचा समूह आपल्याला दिसतोय. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा. बारा चेंडूंचा हा समूह आहे. आता आपण याचे चार समान भाग करूया. चार भाग केले. आता त्यातील तीन भाग आपल्याला या ठिकाणी रंगवलेले दिसत आहेत, म्हणजेच सहा समान भाग या ठिकाणी आपण केले. प्रत्येक भागात एक एक पान आहे. त्यातील पाच भाग हे रंगवलेले आहे, म्हणजे पाच भाग रंगवले म्हणजे एकूण भाग किती? सहा. त्यापैकी रंगवले पाच. यावरून सहाचा पाच अंश छेद सहा म्हणजे पाच. रंगवलेले भाग पाच. अशा प्रकारे समूहाच्या संदर्भातील हे अपूर्णांक आता आपण या ठिकाणी बघितलेले. आता यावरील असा स्वाध्याय आता आपण सोडवणार आहोत. तर स्वाध्यायातील चित्र पाहून विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही सुद्धा दिलेल्या अपूर्णांका एवढ्या भागाभोवती गोल करायचा.